नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय लांटन मराठी. लांटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. पूर्वी असं म्हणलं जायचं की गाठीशी असलेला पैसा केव्हाही कामाला येतो. आत्ता काळ बदलला, गाठीशी पैसा जरी नसला तरी उत्पन्नाचे स्रोत्र भरपूर वाढले आणि उत्पन्नाचे स्रोत्र जसे वाढले तसं खर्चाचं प्रमाणही वाढलं. मग प्रत्येकाला वाटतं की आपली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक चांगल्या पद्धतीने व्हावी आणि सेफली असावी. पण बऱ्याच वेळेस घडतं उलटं की जे स्थानिक संस्था आहेत किंवा स्थानिक ज्या बँका आहेत तिथं तुमची गुंतवणूक होते, काही दिवसांनी त्या बँका ज्या आहेत त्या बंद पडतात आणि बंद पडल्यानंतर आपली जी गुंतवणूक आहे ती बुडाली जाते. अशी भीती बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेली असेल किंवा घडलेली असेल. तुम्हाला एक गुंतवणुकीचा पर्याय सांगणार आहे की जो तुमच्यासाठी सेफ्टीही असणार आहे आणि तुम्हाला चांगले रिटर्नसुद्धा देणार आहे. नेमका कुठला आहे तो पर्याय, याच गोष्टीचा आज आपण या व्हिडिओमार्फत आढावा घेणार आहेत. त्या गुंतवणुकीचं नाव म्हणजे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. म्युच्युअल फंड्समध्ये जी तुम्ही गुंतवणूक करताय अगदी ठराविक कालावधीनंतर, त्याच गुंतवणुकीला पद्धतशीर गुंतवणूक योजना असं म्हटलं जातं. आता ज्याप्रमाणे आपण बँकांमध्ये किंवा पोस्टामध्ये जशा RDA असतात, अगदी त्याच पद्धतीने या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करता येते. मग या म्युच्युअल फंड्समध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते का आणि खरंच तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकते का, यासुद्धा गोष्टी पाहणार आहेत. आता यामध्ये गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुम्हाला म्युच्युअल फंडचा प्लॅन जो आहे तो निवडायचा आणि त्याच्यानुसार त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीमध्ये शिस्तीला फार महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ठराविक कालावधीनंतर ती रक्कम गुंतवत जायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिटर्नसुद्धा मिळतात. अगदी 500 रुपयापासूनसुद्धा तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकता. फक्त करायचं काय की तुम्हाला तुमचा प्लॅन निवडायचा आहे आणि त्याच्यानुसार तो तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. त्यामुळे ठराविक अंतरानंतर त्या म्युच्युअल फंड्समधली रक्कम जी आहे ती रक्कम कपात केली जाईल आणि जेणेकरून काही वर्षांनी त्याचा फायदासुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मग म्युच्युअल फंड्स म्हणजेच SIP मध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची कशी ठरते किंवा कुठल्या गोष्टी ज्या आहेत की म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. समजा एखाद्याला वाटलं की मला स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे आणि त्या व्यक्तीकडे 50,000 रुपये आहेत, त्या व्यक्तीने ते 50,000 रुपये स्टॉकमध्ये गुंतवले, पण त्या व्यक्तीला माहितीच नाही आहे की तो स्टॉक जो आहे तो वरती चढणार आहे की खाली उतरणार आहे. आणि सगळ्यात त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी चढ उतारामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं किंवा तुमची जी गुंतवलेली रक्कम आहे ती सुद्धा जाऊ शकते. पण त्याच्या विरुद्ध जर बघितलं तर म्युच्युअल फंड्समध्ये जर गुंतवायचे असतील तर दर महिन्याला 5,000 रुपये तुम्ही असे 10 हप्त्यामध्ये ते 50,000 रुपये गुंतवू शकता. 5,000 रुपये गुंतवले म्हणजे सगळी रक्कम तर तुम्हाला गुंतवावी लागणार नाही. अगदी छोट्या छोट्या पद्धतशीरपणे या गोष्टी तुम्ही गुंतवणुकीमध्ये उभा करू शकता आणि एक चांगला बेनिफिट जो आहे रिटर्नचा तो मिळू शकता. आता ही गुंतवणूक फायद्याची कशी आहे की अगदी छोट्या रकमेपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता, ती म्हणजे 500 रुपयापासून, आणि वेगवेगळे प्लॅन जे आहेत ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. आता ही फायद्याची कशा पद्धतीने ठरणार आहे की तुम्हाला त्याची जी वापरायची पद्धत आहे किंवा त्याचा लॉक इन पिरियड आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमच्या बँकेतून जर म्युच्युअल फंड्स म्हणजे SIP जर केलेली असेल तर दर महिन्याला त्यातून पैसे कपात होणार आहेत. आणि एक गुंतवणुकीची सोपी पद्धत आहे, म्हणजे कुठे जाऊन तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा एक रकमी ते इन्व्हेस्ट करावे लागणार नाही आहेत. त्यामुळे हा एक SIP चा सगळ्यात मोठा फायदा आहे. मग तुम्हाला लॉक इन पिरियड म्हणजे काय, किती कालावधीसाठी तुम्ही ती रक्कम ठेवताय. मग यामध्ये काय मिळणार आहे की तुम्हाला करातून सवलतसुद्धा मिळते. ज्या काही पॉलिसीज आहेत लॉक इन पिरियडमधल्या, तर त्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तिथं करातूनसुद्धा सूट मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर बघितलं तर चक्रवाढ व्याज जे आहे ते या गुंतवणुकीवर मिळतं, म्हणजेच SIP वर. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करता आणि त्याचा परतावा मिळतो किंवा त्याचे रिटर्न्स मिळतात, तर ती रक्कम तुमच्या त्या खात्यामध्ये जमा केली जाते. तुमची मूळ रक्कम आणि रिटर्न्स जे आले ते रक्कम आणि याच गोष्टीवर तुम्हाला व्याज मिळतं, म्हणजे व्याजावर व्याज, हे चक्रवाढ व्याज जे आहे ते म्युच्युअल फंड्समध्ये मिळतं. आणि यामध्ये जर बघितलं तर रिस्क जी आहे ते रिस्क पॉईंट सगळ्यात कमी आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड्समधली जी गुंतवणूक आहे ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि ठराविक रकमेनंतर किंवा ठराविक रकमेवर तुम्ही काही कालावधीनंतर चांगले रिटर्नसुद्धा मिळवू शकता. आणि रिस्क जी आहे ती रिस्क थोडीशी कमी आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू द स्टॉक मार्केट. त्यामुळे SIP जर तुम्ही केली तर भविष्यामध्ये तुमची पैशाची गरज आहे ती पूर्ण होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थकारणाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लांटन मराठीचा डिजिटल प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा अ लांटन मराठी. धन्यवाद.